जामखेड तालुक्यातील खर्डा किल्ल्यासमोर भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी जनसुविधा केंद्राच्या माध्यमातून बांधकामास सुरुवात झाली होती, परंतु काही खर्डा ग्रामस्थांच्या विरोधानंतर सदरचे बांधकाम थांबविण्यात आले होते। या संदर्भात विविध वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे सदरचे बांधकाम वादग्रस्त झाले होते, परंतु खर्डा ग्रामस्थ, हिंदुत्ववादी संघटना, पुरातत्व विभागाचे विजय धुमाळ, तहसीलदार योगेश चंद्रे यांनी एकमताने पर्याय काढून या ठिकाणी होत असलेल्या जनसुविधा केंद्राचे बांधकाम खर्डा किल्ल्याच्या दर्शनी भागापासून थोडे मागील बाजूस करण्याचे ठरविले आहे। या जनसुविधा केंद्राच्या बांधकामाचा प्रश्न सर्वसमक्ष निकाली निघाल्यामुळे सदरचे बांधकाम पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। खर्डा किल्ल्याच्या समोर जनसुविधा अंतर्गत स्वच्छालय व कॅन्टीनच्या कामास मागच्या महिन्यात सुरुवात झाली होती, परंतु त्या जनसुविधेची बिल्डिंग तयार झाल्याच्या नंतर किल्ल्याचा समोरील त्याने झाकला जात होता, त्याला खर्डा येथील सुप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी आणि खर्ड्यातील सर्वच ग्रामस्थांनी त्या जागेला विरोध केला आणि आज त्या संदर्भात माननीय तहसीलदार साहेब, पुरातत्व विभागाचे धुमाळ साहेब या ठिकाणी ते आले आणि सर्वानुमते चर्चा करून जागा बदल करण्याचं ठरलं आणि जागा बदलून पुन्हा त्या बिल्डिंगचं काम करण्यात येणार असं या ठिकाणी धुमाळ साहेबांनी आज सांगितलं। नवीन जागेचं त्यांनी लगेच मोजमाप केलं, त्यामुळे जो काही थोडासा या ठिकाणी वाद निर्माण झाला होता त्या वादावर आज माननीय तहसीलदार साहेबांच्या मध्यस्थीने पडदा पडला। जे काम चालू असताना ती शिवप्रेमींच्या लक्षात आल्यानंतर ती थांबव आणि ती बाजूला घ्यावं अशी मागणी केली, त्या मागणीला पुरातत्व विभागाचे धुमाळ साहेब असतील, गावातले सर्व प्रतिष्ठित असतील, एकत्र येऊन ती जनसुविधा पश्चिम बाजूला ग्रामस्थ परत आणखीन ते प्रतिष्ठान वगैरे यांच्या मान्यतेने मंजुरीने ही जागा निश्चित केलेली आहे। शिख भुईकोट किल्ल्याच्या जवळ जनसुविधा केंद्रासाठी शासनाने किंवा पुरातत्व विभागाने मोठ्या प्रमाणावर निधी दिला होता। खऱ्या अर्थानं किल्ल्याचं पवित्र राखायचं असेल किंवा इथल्या येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने इथं कॅन्टीन किंवा सुलभ शौचालय, स्वच्छतागृह याची गरज होती आणि ही गरज ओळखून राज्य शासनाने असेल, केंद्र शासनाने असेल, सगळ्या जे राज्य सोर्सेस स्मारक आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचे जनसुविधा केंद्र उभा करण्याचा मनोदय केला होता। खर्ड्यात सुद्धा ते आलं, त्याचं काम सुरुवात झाली। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी धनसिंग साळुंखे, खर्डा। सस्ता, सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे, हर परिवार की पसंद कृष्णा मेंस। कोट पैंट, कुर्ता पजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, ट्रेडिशनल हो या वेस्टर्न, हर चीज मिलेगी एक छत के नीचे। तो देर किस बात की, शादी हो या त्योहार, कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।